हाय हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सरचं स्वागत आहे. आणि बरेच जण मला विचारतात की फिनलँडमध्ये घरं कशी असतात, तर मी आज तुम्हाला माझी रूम दाखवणार आहे. आणि हे जे माझ्या मागं देखचं आहे, पूर्ण माझं म्हणजे अपार्टमेंट आहे, ग्राउंड फ्लोरच आहे ते सगळं. असं काही 2 मजली वगैरे नाही आहे, पण आहे तिकडे भरपूर, म्हणजे 2 ते 3 मजली पण आहे तिकडे घरं. तर मी तुम्हाला माझी रूम दाखवतो, चला. आणि इकडे माझ्या मागे सगळं जंगल आहे. मी आधीच बोललेलो आहे तुम्हाला, इकडे लोकसंख्या खूपच कमी आहे, असं तुम्हाला एकटं राहण्याची सवय करून घ्यावी लागते, कारण की इथं लोकसंख्या खूपच कमी आहे. अगदी आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा कमी लोक आहेत त्या फिनलँडमध्ये, असं म्हणता येईल. चला तर मी तुम्हाला माझी रूम दाखवतो. तर ते सगळे घरांना नंबर दिलेले आहेत, 24, 25 असे. तर ही आपली रूम आहे, रूम नंबर 26. तर हा मेन डोर असतो इकडे, आणि इकडे हे हीटर असतं. तुम्ही याच्यामध्ये नोब सेट करू शकता टेम्परेचरनुसार, पण हे 23 हे झालं, त्याच्यानंतर मग हायरला पण जातं हे. आणि हा मेन डोर आहे, हा डोर मी बंद करतो इकडे. आणि ही आमची रूम आहे, इथे आता मी एकटाच राहतो इकडे. ही सिंगल रूम मला त्यांनी दिलेली आहे राहण्यासाठी. आणि इकडे कपाट आहे पूर्ण, आपण फर्निचर जे म्हणतो हे पूर्ण इकडे साहित्य वगैरे ठेवण्यासाठी कपाट दिलेलं आहे यांनी. हे क्लिनिंग मशीन आहे ही. तर ही माझी रूम आहे, इकडे हा बेड आहे. ॲक्च्युली हा बेड याचे पाय काढून ठेवलेले आहेत मी, कारण की बॉडी पेन आहे, तर ही खूप म्हणजे स्पंज असतो याच्यामध्ये. आणि हा इकडे बर्फ, हा इकडे ही मोठी ग्लास आहे, इकडे आपण जे गॅलरी बोलतो त्या टाईपमध्ये इकडे हा सगळा मागे बर्फच आहे. आणि इथे सुद्धा एक हीटर दिलेला आहे त्यांनी, हा हीटर काम करतो ठीक आहे. त्यानंतर इकडे मी तुम्हाला माझं किचन दाखवतो. हे टेबल आहे छोटं, एक सिंगल माझ्या फक्त एकट्यासाठी ही रूम आहे, आपल्यासारखं इथे दोघं तिघं नाही राहू शकत म्हणजे त्यांच्या रूल्सनुसार. आणि हा ओव्हन इकडे, आणि इकडे इकडे फिनलँडमध्ये शक्यतो मी इलेक्ट्रिक शेगडीच बघितली आजपर्यंत, इथे गॅसबद्दल काय मला माहीत नाही. आणि इथे गॅस का नसतो याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मला त्याचं कारण माहीत नाही. आणि इकडे बल्बसुद्धा LED म्हणजे आपले जे LED बल्ब असतात ते सुद्धा नसतात, इकडे पूर्ण येलो टाईप बल्ब असतात बघू शकता इकडे, याचं कारण पण काय मला माहीत नाही. आणि हा इकडे आमचा फ्रीज आहे, फ्रीज दिलेला आहे त्यांनी. या सगळे म्हणजे इनबिल्ड असतं आतमध्ये सगळं, या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला असं जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला अशा पद्धतीची रूम या ठिकाणी भेटते फिनलँडमध्ये. आणि तुम्हाला दोन्ही जॉईंट असतं, म्हणजे इथेच किचन असतं. आता हे किचन आहे माझं इथं, म्हणजे इथे मी जेवण बनवतो ही शेगडे. परत येऊन झाल्यानंतर परत मग मी इकडे, इकडेच माझा बेड आहे, इथेच पूर्ण इकडे असंच आहे. म्हणजे जर सिंगल पर्सन तुम्ही राहणार असाल तर तुम्हाला अशाच पद्धतीचा बेड प्रोव्हाइड केला जातो, आणि अशीच रूम दिली जाते शक्यतो. जरी तुम्ही टॉप फ्लोअर म्हणजे आता हे ग्राउंड फ्लोअरला आहे, तर तुम्ही वरती असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचीच रूम भेटणार, म्हणजे इकडे किचन असणार, परत बेडरूम हे सगळं कनेक्टिंग असणार. आणि इकडे बाथरूम आहे, हे इकडे बाथरूम वगैरे आहे इकडे. ओके, तर अशा पद्धतीची रूम असते. तर अशा पद्धतीच्या रूम फिनलँडमध्ये आहेत, आणि ही माझी रूम आहे, मी तुम्हाला जी दाखवली ती मी ते राहतो. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.